गुड इव्हनिंग फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो अंजली मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक अशी डिसीज कंडिशन घेऊन आलो आहोत जी कॉमनली सगळीकडे पाहायला मिळते ओके म्हणजे मोस्ट ऑफ जे की रिच लोक म्हणता येतील किंवा श्रीमंत लोक आहेत त्यांच्यामध्ये एक कॉमनली अडून येणारी अशी डिसीज कंडिशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या जो आजार आहे याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये आजकाल डेथ पाहायला मिळते ओके तर पाहायचं आहे आपल्याला तो डिसीज कंडिशन आहे जो की कॅन्सर ओके आता कॅन्सर म्हटल्यावर काय तर आपल्याला कॅन्सर म्हटल्यावर एक सायन्स म्हणा किंवा त्याच्याविषयी एक अभ्यास करणारी संस्था म्हणा त्याला आपण ऑनकॉलॉजी असं म्हणतो तर चला मग त्याच्याविषयी आज आपण स्टडी करणार आहोत ओके बघा ऑन्कॉलॉजीची आपण डेश डेफिनेशन पाहणार आहोत ऑन्कॉलॉजी काय आहे इट इज अ ब्रँच ऑफ द मेडिकल सायन्स काय आहे इट इज अ ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ ट्युमर्स ओके स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ मेडिकल सॉरी स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ ट्युमर ओके नेक्स्ट ऑन बघा ट्युमर अँड अबनॉर्मल ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यू ह्याच्यामध्ये काय आहे ट्युमर म्हणजे काय तर पेशींची वाढ होती आहे कुठे बॉडीमध्ये कशी होती आहे अबनॉर्मल ज्या नॉर्मल सेल आहेत त्या नॉर्मल वळकायला करायला येतात ओके परंतु इथं काय आहे अबनॉर्मल अशा सेल आहेत ह्या वाढत जात आहेत नेक्स्ट म्हणून बघा ट्युमरच्या दोन टाईप सांगितलेले आहेत बेनाईन ट्युमर अँड मेलिग्नंट ट्युमर ओके तर बेनाईन ट्युमर काय आहे किंवा मॅलेग्न ट्युमर काय आहे त्याच्या आधी आपल्याला पाहायचं मॅटास्ट्रासिस म्हणजे काय ओके मेटस्टासिस म्हणजे काय एखादी टिश्यू आहे किंवा एखादा डिसीज आहे एखादी ट्युमर आहे ही एका ऑर्गनपासनं दुसऱ्या ऑर्गनला ट्रान्सफर होते ओके म्हणजे एका जर शेजारी जर ऑर्गन असेल तर त्याच्यामार्फत ही पोह त्याच्याकडे पोहोचू शकते किंवा जे ब्लड आहे पूर्ण बॉडीमध्ये होल बॉडीमध्ये फिरत असतं त्या ब्लडमधून हे जे मॅटास्टासिस किंवा एका साईडचा सा कॅन्सर हा दुसऱ्या साईडला होऊ शकतो त्याला आपण मेटास्ट्रासिस असं म्हणायचं आहे ओके आता बेनाईन ट्युमर बघा बेनाईन ट्युमर काय लेस हार्मफुल ओके मेटास्ट्रासिस याच्यामध्ये होत नाही आहे ओके म्हणजे काय जरी समजा लेस हार्मफुल समजा फॉर एक्झाम्पल ब्रेस्टमध्ये एखादी ट्युमर आली आहे परंतु ती नॉर्मल फॅटची ट्युमर असेल तर ती बेनाईन ट्युमर आहे ओके पण मॅलेग्नंट ट्युमर असेल तर काय असणार आहे ती हार्मफुल आहे आणि मेटास होतं जर तिथं मॅलेग्नंट ट्युमर असेल तर ती कॅन्सरची सेल आहे आणि जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे तो होल बॉडीमध्ये ओके ब्रेनमध्ये म्हणा किंवा ब्लडमध्ये म्हणा हा पसरू शकतो ओके बेनाईन म्हणजे काय तर विना कॅन्सरस कॅन्सरची नसणारी सेल ट्युमर आणि मॅलेग्नंट म्हणजे काय तर कॅन्सरची सेल ओके किंवा कॅन्सरच्या ज्या वाढ होती ती थोडक्या भाषेमध्ये नंतर बघा आता सार्कोमा आणि कार्सिनोमा याच्यामध्येही फरक आहे तो काय आहे हे पाहायचं आहे आपल्याला तर पहा सार्कोमा म्हणजे काय ट्युमर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू ज्या कनेक्टिव्ह टिशू आहेत जसं की बोन आहे ओके याच्यामध्ये ब्लड ब्लड व्हेसल जे आहेत बोन आहेत किंवा मसल आहे त्याच्यामध्ये सार्कोमा ही जी कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किंवा कनेक्टिव्ह टिश्यूचा जो का कॅन्सर आहे याला आपण काय म्हणू शकतो सार्कोमा ओके नेक्स्ट वन पहा कार्सिनोमा ट्युमर ऑफ इफिथेलियल सेल इपिथेलियल सेल म्हणजे काय असं मऊ म्हणतो त्याला किंवा सॉफ्ट टिश्यू आहे त्याला आपण इपिथेलियल टिश्यू म्हणतो ना ओके सो जो कार्सिनोमा आहे तो काय आहे सॉफ्ट टिश्यूला किंवा हर्टसारख्या लंग सारख्या लिव्हर सारख्या जे टिश्यू आहेत इपिथेलियल टिश्यू त्यांना कॅ कॅन्सर असेल तर आपण त्याला कार्सिनोमा असं म्हणतो नंतर पहा डिस्प्लेजिया काय आहे अबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ सेल ओके डिस्प्लेजिया काय आहे अबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ सेल मग ती कोणतीही असो नेक्स्ट नेक्स्टून पाहायचं आता वॉर्निंग साईन ऑफ कॅन्सर कॅन्सरची सुरुवात कशी होती है, ओके किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काय काय सायनियम सिमटम बघायला मिळणार आहेत की ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल लवकरात लवकर की पेशंटला भविष्यामध्ये कॅन्सर होणार आहे ओके तो फर्स्ट आपण जो कॉशन शब्द आहे ना ओके कॉशन ह्या शब्दाचा आपण निमोनिक्स बनवलेलं इथे ठीक आहे तर आता निमोनिक्समध्ये बघा कॉशन हा शब्द लक्षात राहिला तर आपल्याला पूर्ण जे सायनियम सिमटम आहेत हे लक्षात राहतील ओके तर फर्स्ट आहे सी फॉर चेंज इन बॉबल अँड ब्लॅडर हॅबिट्स जे की युरिनरी आउटपुट आहे किंवा जे स्टूल पास करण्याची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होत आहेत चेंजेस होत आहेत ओके नंतर बघा का ए काय आहे इज सोर डज नॉट हील एखादी जर जखम झाली एखादी ज्या पेशीला इंजुरी झाली ती लवकरात लवकर काय होती है? हील होत नाही की लवकरात लवकर बरी होत नाही आहे नंतर पहा यू फॉर अनयुजल ब्लीडिंग ओके अनयुजल ब्लीडिंग म्हणजे काय एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकते फॉर एक्झाम्पल युट्रायन कॅन्सर आहे तर युट्रायन कॅन्सरमध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग अबनॉर्मल ब्लीडिंग होऊ शकते नंतर बघा टी फॉर थिकनिंग ऑफ आर ट्युमर इन द ब्रेस्ट थिकनिंग म्हणजे काय कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी कॅन्सर होणार आहे तिथले जे पेशी आहे तिथं काही जाडसरपणा येईल किंवा थिकनिंग येणार आहे नंतर पहा आय फॉर इंडायजेशन अपचन होत आहे जर लिव्हरचा कॅन्सर म्हणा किंवा स्टमक कॅन्सर असेल तर या ठिकाणी काय होऊ शकतं इंडायजेशन कॉमनली दिसून येतं नेक्स्ट वन बघा ओ ऑबियस चेंज इन वाट ओ फार कशासाठी आहे ओब्वियस चेंज इन वॉट जो वाट आहे आपल्या त्याच्यामध्ये काय होतं चेंजेस होईला लागतात आणि एन फॉर नॅगिन कफ किंवा हॉर्सनेसनेस ओके okay? म्हणजे जो घसा आहे कंटिन्यूमध्ये पोशंटला कफ कफ होतोय म्युकस मेम्ब्रेन बाहेर पडतो आहे किंवा हॉर्सनेस जो घशाचा जो आवाज आहे किंवा जो खोकल्याचा आवाज आहे हा थोडासा घोगरा येतो ओके आणि हे मोस्टली लंग कॅन्सरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट वन पहा ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट दिलेले आहेत किंवा कोणत्या पार्टला कोणता कॅन्सर म्हणतात असं सांगितले तर पहिलं आहे बघा कंगारी कॅन्सर कॅन्सर ऑफ स्क्वॅमस सेल ऑफ स्किन कॉमन इन काश्मीरी पीपल बघा ज्या स्क्वॅमस सेल आहेत ज्या आपल्या स्किनच्या असतात आणि त्याच्यामध्ये जर कॅन्सर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो कंगारी कॅन्सर फॉर एक्झाम्पल जे काश्मीरी पीपल आहेत किंवा काश्मीरी लोक आहेत त्यांच्यामध्ये हा कंगारी कॅन्सर किंवा ज्यांचा जो स्किन डिस कॅन्सर आहे हा कॉमनली आढळून येतो ओके आणि कोणत्या होतो होतोय तर स्क्वॅमस सेल्स ओके नेक्स्ट वन पहा हॉटकिन डिसीज हॉटकिन डिसीज इज अ मॅलिग्नन्सी ऑफ लिम्फ नोड्स ज्या लिम्फ नोड्स आहेत याचा जो कॅन्सर आहे त्याला आपण हॉटकिंग डिसीज असं म्हणतो आणि ह्याच्यात ते एक सिंबॉल दिसतं एक साईन दिसते तर त्याला आपण रीड सीन बर्ड सेल इन नोड इज सीन इन हॉगकॉग डिसीज ओके okay? जो रीड स्टेनबर्ग सेल जे आहेत याच्या कशामध्ये दिसून येत आहेत हॉडकिंग किंग डिसीजमध्ये दिसून येत आहे नंतर लुकेमिया पाहूया ज्या टा लुकेमिया म्हणजे काय लुके लक्षात येत असेल लुके फॉर डब्ल्यू बी सी ओके म्हणजेच काय होतं इथं ब्लड कॅन्सर आहे डब्ल्यू बी सी ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत त्यांची अबनॉर्मल ग्रोथ होती अबनॉर्मल किंवा एक्सेसिव्ह ग्रोथ होऊन त्याचा जो बोन मॅरो आहे याच्यावरती देखील परिणाम होते आहे नेक्स्ट पण पहा अडेनो कार्सिनोमा अडेनोकॉर्सिनोमा काय आहे अ ट्युमर दॅट अराईज फ्रॉम द ग्लॅंडुलर इफिथेलियल टिश्यू ज्या ग्लॅंडुलर इफिथेलियल सेल्स आहेत किंवा टिश्यू आहे त्याच्यामध्ये जर कॅन्सर आढळून आला तर त्याला म्हणायचं आपण अडेनो कार्सिनोमा नंतर बघा मल्टिमल बायोलोमा याच्यामध्ये पहा अ मॅलिग्नंट प्रोलीफुरेशन ऑफ प्लाझ्मा सेल विथ इन अ ब्लू बोन ओके जे मॅलिग्नंट म्हणजे ज्या कॅन्सरचे सेल आहे त्याचं प्रोल्युव्युरेशन एकापेक्षा जास्त जर ह्या जा सेल होत असेल तर कुठं होतं हे बोनमध्ये नंतर बघा द क्लायंट विथ मल्टिपल मायोलोमा इज द रिस्क ऑफ पॅथोलॉजिकल फ्रॅक्चर्स ज्या पेशंटमध्ये मल्टिपल मायोलोमा आहेत ओके म्हणजे ज्या बोनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मायलो मॅलिग्नन्सीस दिसत असेल तर याच्यामध्ये पॅथोलॉजिकल फ्रॅक्चर्स पेशंटमध्ये दिसायला येते नंतर पहा ह्याच्यामध्ये मल्टिपल मायोलोमामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो नॉर्मली बोनच्या सेल आहेत त्या अबनॉर्मल होतात किंवा तेव्हा त्या ठिकाणी ट्युमर लाईक किंवा मॅलिग्नन्सी या ठिकाणी दिसून येत आहे नंतर बघा हेलिकोबॅक्टर पायलोरी मे कॉज कॅन्सर ऑफ स्टमक सगळ्यांना माहिती आहे एच पायलोरी ऐकलेला आहे मी सांगितलेलं देखील आहे एच पायलोरीमुळे काय होतो स्टमक कॅन्सर होतो ओके बघा ह्या ठिकाणी एक बॅक्टेरिया दाखवला आहे जो राऊंड शेपमध्ये आहे ओके पायलोरी बॅक्टेरिया हा आपल्या स्टोमकमध्ये डायजेशनसाठी महत्त्वाचं काम करत असतो परंतु जर हा बॅक्टेरिया खूप कालावधीसाठी ओके दोन महिने तीन महिने किंवा एक्सेसिव्ह प्रोलॉंग डिश प्रोलंग पिरियड्ससाठी जर हा आपल्या पोटातच राहिला ओके स्टोरेज करून राहिला तर तो काय होतो त्या ठिकाणी सेल डॅमेज करतो आणि हे सेल डॅमेज होऊन त्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो नंतर पहा ॲपस्टसोस कॉज कॅन्सर ऑफ लंग्स जे ॲपस्टसोस दूरा है, दूरा है, दे दे जे आहे त्याच्यामुळे काय होतं लंग्सचा कॅन्सर होतो मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये काय होतं बघा धूर आहे धूळ आहे हे त्यामध्ये येऊ शकतं नंतर पहा लंग्स आर अ कॉमन टार्गेट फॉर मेटास्थासिस फ्रॉम अदर ऑर्गन्स म्हणजे यांनी काय सांगितले लंग्स आर अ कॉमन टार्गेट फॉर मेटास्थासिस फ्रॉम अदर ऑर्गन जे अदर ऑर्गन आहेत फॉर एक्झाम्पल तुमच्या लिव्हरला कॅन्सर होऊ द्या युटरसला कॅन्सर होऊ द्या किंवा हर्टला कॅन्सर होऊ द्या ओके तर अशा ऑर्गनला जर एखादा कॅन्सर झाला तर ते काय करतात बरोबर लंग्सकडे येतात का तर जे प्युरिफिकेशनसाठी जे ब्लड येते ते कुठे येतं लंग्सकडे येतं ओके आणि त्या लंग्समध्ये जे कॅन्सर सेल आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये अफेक्ट करत असतात नंतर बघा द टर्म नदी रिजूज इन केमोथेरपी इन केस ऑफ लो ब्लड सेल काउंट ज्या ठिक केसेसमध्ये आपण केमोथेरपी देतो आहे किंवा केमोथेरपीमुळे जर लो ब्लड सेल काउंट झालेला असेल तर त्याला आपण नादिर हा टर्म जे आहे ही वापरलेली आहे नंतर पहा कॉमन साइट ऑफ कार्सिनोमा इन सिच्यू इन युटराइन सर्वक्स ओके जी कॉमन साईट जो कार्सिनोमा आहे कुठे येते युटरस युटरसमध्ये काय सर्विक्स म्हणजे जो कार्सिनोमा सेल आहेत किंवा जो आपण मग अशी कॉन्सेप्ट केली होती की जो आ, कार्सिनोमाच्या सेल आहेत ह्या मोस्ट ऑफ द कुठं इपिथेलियल सेल ज्या आहेत त्या ठिकाणी दिसून येतात कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये नाही ओके मग इपिथेलियल टिश्यू म्हटलं तर त्याच्यामध्ये युट्रस सेल आणि युट्रसमध्ये कॉमनली जो पार्ट आहे तो कोणता येणार आहे सर्विक्स येणार आहे नंतर पहा कार्सिनोमा इन सिट्यू इज टाईप ऑफ प्री मॅलेग्नंट लेसन नंतर पहा प्रायमरी फीचर ऑफ सर्वायकल कॅन्सर इज इर रेग्युलर जे सर्वायकल कॅन्सरचं प्रायमरी फीचर काय आहे तर इरेग्युलर मेन्सुरेशन एखाद्या स्त्रीला जर इरेग्युलर मेन्सुरेशन किंवा मेन्सुरुशन सायकल जी आहे इरेग्युलर येत असेल तर तिला भविष्यामध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याचे मोस्ट ऑफ चान्सेस आहेत नंतर बघा ओरल कॅन्सरचं दिलेलं आहे आता मोस्ट कॉमनली पुरुषांमध्ये ओरल कॅन्सर जो आहे किंवा ओरल कॅविटी कॅन्सर आढळून येतो आणि मोस्ट ऑफ दी जे भारतीय लोक आहेत त्यांच्यामध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो का तर हे टबॅको चेविंग आहे परत आपण म्हटलं तर अल्कोहोलिझम आहे नंतर सिगारेट आहे ओके okay? स्मोकिंग या गोष्टीमुळे काय होतं या ठिकाणी ओरल कॅविटीचा कॅन्सर होत आहे द मोस्ट कॉमन सिमटम ऑफ वल्व्युलर कॅन्सर इज प्रोरायटिस जे वल्लर कॅन्सर आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सिमटम काय आहे प्रोरायटिस ओके नंतर पहा इंटेस्टायनल ट्यूमर ब्लड इन स्टूल इज अ मोस्ट कॉमन मॅनिफेस्टेशन जर इंटेस्टायनल कॅन्सर असेल तर याच्यामध्ये काय येणार आहे स्टूलमधून ब्लड बाहेर पडणार आहे सुरुवातीचं आपल्या लक्षण हे लक्षात येऊ शकतं नंतर पहा कॉमनेस्ट कार्सिनोमा अमांगोमनीज ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात जास्त महिलांमध्ये कोणता कॅन्सर आढळून येतो तर ब्रेस्ट कॅन्सर ओके आणि सेकंड वन आहे जो सर्वायकल कॅन्सर बघा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मोस्ट ऑफ द राईट ब्रेस्ट आणि जो आहे याच्यामध्ये जास्त इफेक्ट पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो अप्पर कॉर्डरट आहे ओके अप्पर राईट कॉर्ड्रट आहे याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट केसेसमध्ये जो आहे ब्रेस्ट कॅन्सर दिसून येतो आणि खाली तुम्हाला याच्यामध्ये डिवायडेशन या ठिकाणी दिलेलं आहे असं नाही की काय कॅन्सर हा फक्त स्त्रियांनाच होतो तो पुरुषामध्ये देखील आढळून येतो नंतर बघा मोस्ट कॉमन साईट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर इज अप्पर आउटर कॉडरट जो फिफ्टी पर्सेंटचा पार्ट सांगितलं ना तो नेक्स्ट वन पासा युनिट ऑफ रेडिएशन इन आर डी ए आर ए म्हणजे काय रेडिएशन अफसॉबन डोस इज वन रेडिएशन इज इक्वल टू वन आर्क पर ग्रॅम ओके ही वजनानुसार काय करतोय आपण या ठिकाणी रेडिएशन देत आहोत सो मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक समजलाच असेल जर काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू सो मच